नमस्कार मी प्रीती आजच्या या व्हिडिओत सगळ्यांचं स्वागत अरे बापरे हे काय आहे काय आहे म्हणजे अखिलेश अखिलेश घरातल्या सगळ्या माणसांसमोर नेहमी तो जसा व्यवस्थित असायचा तसा न येता त्याने त्याचा लुकच चेंज केला होता अचानक काय झालं सगळ्यांना कळतच नव्हतं पण सगळ्यांनी त्याला काही न बोलता वातावरण शांत ठेवलं थोड्या वेळाने आपापल्या कामाला प्रत्येकजण निघून गेलं पण अखिलेशचा चुलत भाऊ त्यावेळी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला आज लुक चेंज करायचं काय कारण त्यावेळीत त्याने सांगितलं की मला पण आता चांगली व्यक्ती व्हायचं आहे चांगली व्यक्ती व्हायचं आहे म्हणजे घरात सगळे बघ तुझं उदाहरण देतात तू किती छान आहे किती व्यवस्थित आहे किती चांगला आहेस तुझी पर्सनॅलिटी छान आहे बाबा काका यांचंही आजी नेहमी कौतुक करते पण माझं कौतुकच करत नाही कुणी कुणालाच मी चांगला वाटत नाही अजूनही लहान किंवा इमॅच्युअर वाटतो मला काही समजत नाही असंच वाटतं मी आता चांगली व्यक्ती होणार आहे अरे बापरे त्याच्या चुलत भावाला जरा आश्चर्य वाटलं आनंदही झाला आणि हसूही आलं सोळा सतरा वर्षाचा अखिलेश घरातल्या इतर लोकांना चांगलं म्हटलं जातं मला नाही ही त्याच्या मनातली भावना त्याला त्रास देत होती पण आता अखिलेश मात्र त्याच्या चुलत भावाच्या मागेच लागला तू मला सांग चांगली व्यक्ती कसं व्हायचं हो खरं तर काय सांगावं ते त्याला कळत नव्हतं त्याच्या भावाने सांगायला सुरुवात केली हे बघ तुला चांगली व्यक्ती व्हायची असेल तर, तर तुझ्या भाषेत सांगतो की तुला पेशन्स ठेवावे लागतील पॉलाईट व्हावं लागेल हॉनेस्ट व्हावं लागेल माफ करून टाकावं लागेल लोकांना एम्फथेटिक व्हावं लागेल आणि मेंटली टफ व्हावं लागेल तुझा सेन्स ऑफ ह्युमर वाढवावा लागेल ऑप्टिमिस्टिक राहावं लागेल सेल्फ अवेअरनेस वाढवावा लागेल आलं का लक्षात तुला एवढं करावं लागेल तेव्हा तू एक चांगली व्यक्ती होशील आणि मग अखिलेश थोडा विचारात पडला त्याच्या भावाला वाटलं हे सगळं सांगितल्यावर चांगली व्यक्ती होण्याचं चा हे जे अचानक भूत आलं आहे अखिलेशच्या डोक्यावरचं ते उतरेल पण आज अखिलेशही मागेच लागला होता असू देत मी करेल हे सगळं पण हे सगळं करायचं म्हणजे काय काय करायचं ते तू मला नीट सांग आता मात्र त्याच्या चुलत भावाने घरातल्या गार्डनमध्ये त्याला नेलं आणि खुर्चीवर शांतपणे बसवून सांगितलं आता मी तुला नऊ दिवसांचं चॅलेंज देतो त्या नऊ दिवसात यातली प्रत्येक गोष्ट तुला करायची आहे आणि ती केली की तूच एक चांगलं व्यक्तिमत्व होशील काकाचं चॅलेंज अखिलेशने स्वीकारलं आणि अखिलेशने कागद पेन आणला आणि लिहायला सुरुवात केली त्यावर काकाने सांगितलं की हे बघ तुला पहिल्या दिवशी सेल्फ अवेअरनेस वाढवायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तुझ्या पर्सनॅलिटीत कोणते चांगले आणि वाईट गुण आहे तुझं वागणं कसं आहे तुझ्या सवयी कोणत्या चांगल्या आहेत कोणत्यात सुधारणा करायची गरज आहे तू कुठलीही गोष्ट फील कशी करतो नकारात्मकरित्या की सकारात्मकरित्या तू एक व्यक्ती म्हणून इंडिव्हिज्युअल म्हणून नक्की कसं आहेस याची माहिती तू आधी जाणून घे खरं तर लिहूनच काढ ज्यावेळी तुझा मूड बदलतो त्यावेळी तू दुसऱ्यांना त्रास देतो का स्वतःला दोष देतो ते शोध दुसऱ्या दिवशी काय कर प्रत्येक गोष्ट आशावादी दृष्टिकोनाने बघ सकारात्मकतेने बघ चांगलं व्यक्तिमत्व जर आपल्याला व्हायचं असेल ना आपल्या चांगल्या वाईट गुणांची जाणीव हवी हो आणि त्याचबरोबर आपण आशावादी असायला हवं हो। आपण ज्यावेळी आशावादी असतो अखिलेश त्यावेळी नाते आपले नातेसंबंध चांगले राहतात आपलं जे प्रॉब्लेम असेल त्यातनं आपण लवकर बाहेर येतो आणि तुला जे चांगलं व्यक्तिमत्व व्हायचं आहे ते होऊन तुझं सोशल स्टेटस पण वाढेल आता तिसऱ्या दिवसाकडे जाऊया तिसऱ्या दिवशी तुला सॅक्रिफाईज करायचं आहे अशा काही गोष्टी सोडायच्या आहेत की ज्या तुला करायला खूप आवडतात पण त्याचा तू त्याग करणार जसं तू सकाळी उशिरा उठतोस पण त्या दिवसापासून सकाळी व्यायामाला सुरुवात करायची उठतो त्यापेक्षा किमान एक तास तरी आधी उठून तुला हे काम सुरू करायचं आहे कारण जी चांगली व्यक्तिमत्व असतात ती छोट्या छोट्या मोहांना बळी पडत नाही आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे तर आजचं आपलं सुख थोडं कमी करावं लागेल ह्याची त्यांना जाणीव असते आता तुझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी नाही आहेत पण सकाळी लवकर उठणं हे तुझ्यासाठी अवघड काम आहे ते तू लवकर कर, कर वेळ तुझा स्क्रीन टाईम कमी कर ह्या अशा गोष्टींनी तू सुरुवात कर आता चौथ्या दिवशी तुला काय करायचं आहे दिवसभर फक्त आनंदी आणि काय म्हणता येईल कॉमेडी गोष्टी बघायच्या आहे विनोदी स्वभाव वाढवायचा आहे सेन्स ऑफ ह्युमर वाढवायचा आहे त्यानंतर पाचव्या दिवशी तुझ्या इमोशन्सवर लक्ष द्यायचं आहे कारण चांगलं व्यक्तिमत्व ज्यांचं असतं अशी माणसं अवघड प्रसंगी शांत राहतात आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात काही ना काही खडतर गोष्टी येणार आहेत आणि त्याला आपल्याला आनंदाने सामोरं जायचं आहे हे त्यांच्या लक्षात असतं म्हणजेच तुला मेंटली टफ व्हायचं आहे आता असं हे एका दिवसात होणार नाही कारण त्या दिवसात तुझ्या आयुष्यात असा काही प्रसंग येईल असं तर नाही पण मग तू काय कर यापूर्वी असे कोणते प्रसंग घडले होते ज्यावेळी तू भावनिक झाला होता आणि काही असे प्रसंग जे तुला ॲक्सेप्ट करता येत नव्हते तुला खूप त्रास झाला होता ते आठव त्यावेळी तू काय केलं होतं आणि आत्ता तू त्यावर काय करशील किंवा मेंटली टफ व्यक्ती ती कसं करेल हा विचार करून तू हे लिहून काढ त्यानंतर पुढच्या दिवशी म्हणजे सहाव्या दिवशी एम्पथीकडे लक्ष दे म्हणजेच कुठलाही प्रश्न समोरच्याचा त्याच्या नजरेने बघायचा आणि सोडवायचा त्या दिवशी तुझ्यासमोर येणाऱ्या व्यक्तीला त्याच व्यक्तीच्या जागी जर मी असतो तर मी काय केलं असतं ते असा विचार करायचा आहे त्यानंतर सातवा मुद्दा आहे ते म्हणजे कुणाविषयी तुझ्या मनात राग असेल कटुता असेल तर ती सोडून दे त्यांना माफ कर आणि हे करणं तुला अवघड जाईल कारण मी कशाला काही करू मी त्या व्यक्तीला धडा शिकवेल असं मनात कायम येतं तुझ्या वयाचा तो भाग आहे पण हे येतं आणि हे पटकन सोडणं तुला अवघडही जाईल पण हे करायचं आहे कारण चांगले जे व्यक्ती असतात माणसांना माफ करतात आणि आपलं स्वतःचं बेटर व्हर्जन कसं करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आपल्याला स्वतःला पूर्वीपेक्षा चांगलं कसं करता येईल ह्याकडे त्यांचं लक्ष असतं दुसऱ्याविषयीचा राग चीड या गोष्टी ते सोडून देतात आणि म्हणून ते त्यांच्यावर फोकस करू शकतात तर ही गोष्टही तुला करायची त्यानंतर प्रामाणिकपणा तो खूप महत्त्वाचा आहे कारण त्या गोष्टीला हिंमत लागते खोटं बोलणं हे बऱ्याचदा भीतीमुळे येतं पण खोटी बोलणारी माणसं स्वतःच्या मनात स्वतःविषयीच रिस्पेक्ट ठेवू शकत नाही जे काय आहे ते प्रामाणिकपणे बोलायचं प्रामाणिकपणेच कुठल्याही गोष्टीला सामोरं जायचं त्यानंतर नवव्या दिवशी तुला पोलाईट राहायचं आहे खरं तर ते रोजच राहायला हवं पण आपण त्या दिवशी विशेषत या गोष्टीकडे लक्ष देऊ की तू रिलॅक्स राहशील कम्फर्टेबल वाटेल अशा पद्धतीने समोरच्या व्यक्तींशी बोलशील त्यांनाही तुझ्या सहवासात कम्फर्टेबल वाटेल असं वागशील कारण जी चांगली व्यक्तिमत्व असतात चांगली माणसं असतात ती नेहमी पोलाईट असतात समोरच्याचं बोलणं ते नीट ऐकून घेतात समोरच्याला रिलॅक्स करतात त्याला रिस्पेक्ट देतात आणि कम्फर्टेबल वातावरण तयार करतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुला या नऊ दिवसाच्या चॅलेंजमध्ये करायचं आहे आपण घेऊया नऊ दिवसांचं चॅलेंज आणि हे सगळं करताना तुला एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे की संयम ठेवायचा आहे हे सगळं संयमाने करणं ही तुझी खरी परीक्षा आहे आणि आणि चांगल्या व्यक्तींकडे नेहमीच संयम असतो त्यामुळे काय होतं फ्रस्टेशन कुठलाही अवघड प्रश्न आला तरी त्याला ते, ते सामोरे जातात त्यांची चिडचिड होत नाही ते दुःखीही होत नाही ते तो प्रश्न त्या गोष्टी सहन करू शकतात त्यामुळे आणि एकंदरीतच तुला संयम ठेवणं फार गरजेचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात एका चांगल्या व्यक्तीकडे तर आता ह्या सगळ्या गोष्टी फक्त नऊ दिवसात तुझ्या शिकून होतील का नाही एका दिवसात फक्त त्याची छोटीशी झलक मिळणार आहे ह्या गोष्टी तुला महिनोन महिने कराव्या लागतील तेव्हा तुझ्यात हे बदल होतील आणि हे बदल झाले की तुला कुणालाही सांगायची गरज पडणार नाही की मी चांगलं व्यक्तिमत्व आहे किंवा हा जो तू अचानक लुक चेंज केला आहे तसंही करावं लागणार नाही आणि पूर्वीपेक्षा मी खूप चांगला झालो आहे त्यामुळे ह्या गोष्टीची तुला आपोआप जाणीव होईल आता अजून काही शंका आहेत का आता चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आहे ना आता आपली भेट दहाव्या दिवशी होईल ज्यावेळी तुला माझ्यात नक्की बदल नक्कीच झालेला दिसेल त्याला त्याच्या भावाने खूप छान टिप्स दिल्यात तशा सोप्या वाटणाऱ्या पण कृतीत करताना थोड्याशा अवघड असलेल्या या गोष्टी पण बदल मात्र खूप मोठा करतात आणि ह्याच पॉझिटिव्ह नोटवर आजच्या व्हिडिओत थांबणार आहोत पण रोज मनापासून मनासाठी नक्की काहीतरी करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद